तिसरं उदाहरण 3.1 मध्ये रेग आरएम व रेग आरएन हे केंद्र ओ असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहे तर रेग ओआ हा कोन एमआरएन आणि एमओएन या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे या ठिकाणी आपल्याला ते सिद्ध करायचं आहे मग आता पक्षात लक्ष द्या बिंदू ओ हा वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे त्यानंतर रेग आरएम आणि आरएन या स्पर्शिका आहे स्पर्शिका आहे आपल्याला काय दाखवायचे साध्य रेग ओआर ओआर हा कोन एम आर एन आणि एम ओ एन एम आर एन आणि चा कोण दुभाजक आहे आता आपण सिद्धता बघू बिंदू ओ वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आहे आर्या आणि आर्यन स्पर्शिका आहे पक्ष त्यानंतर कोण ओ एम आर आणि ओ एन आर या ठिकाणी ते 90 चे येतील कारण त्रिज्या आणि स्पर्शिका या लंब असतात प्रमाणानुसार मग कोण ओ एम आर बरोबर कोण ओ एन आर बरोबर 90 अंश स्पर्शिका त्रिज्या प्रमेय स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्यानंतर त्रिकोण ओ एम आर आणि ओ एन आर घेऊ आपण त्रिकोण ओ एम आर आणि त्रिकोण ओ एन आर मध्ये कोण ओ एम आर एकरूप कोण ओ एन आर प्रत्येकी 90 अंश त्यानंतर ओ एम
एक रोग ओआर एकाच वर्तुळातील त्रिज्या, त्यानंतर ओ आर एकरोग ओ आर सामायिक बाजू बाजू म्हणून त्रिकोण त्या ठिकाणी एकरूप आला. त्रिकोण ओ एम आर एकरूप त्रिकोण ओ एम आर त्या ठिकाणी एक 90 चा कोण आहे, कर्ण घेतला आपण. मग कर्णभुजा कसोटीनुसार, कर्णभुजा प्रमेयानुसार, त्यानंतर आपण या ठिकाणी आता एम आर ओ आणि एन आर ओ हे कोण सुद्धा आपण या ठिकाणी एकरूप दाखवू. कोण एम आर ओ एकरूप कोण एन आर ओ, त्यानंतर कोण एम ओ आर एकरूप कोण एन ओ आर, एत्रे सपो एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. मग आता एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे म्हणून हे कोण एकरूप आहे, म्हणून ओ आर हा कोण एम आर एन आणि कोण एम ओ एन चा कोण दुभाजक आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी चौथं उदाहरण बघू. त्रिज्या या ठिकाणी दिलेली चौथ्या उदाहरणामध्ये त्रिज्या 4.5 सीमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहे, तर त्या स्पर्शिकातील अंतर किती हे सकारण या ठिकाणी लिहा. स्पर्शिका ए बी आणि स्पर्शिका सी डी या अनुक्रमे बिंदू एम आणि एन या बिंदूस या ठिकाणी स्पर्श करतात. रेख ओ एम आणि रेख ओ एन या वर्तुळाच्या त्रिज्या आहे.
स्पर्शिका आहे ओया आणि ओया त्रिज्या आहे. माता स्पर्शिका असल्यामुळे कोण ओएमबी 90 अंश कोण ओएनडी हा सुद्धा या ठिकाणी 90 अंश. मग आता बघा कोण ओएमबी अधिक ओएनडी बरोबर 180 अंश. 180 कसे आले तर हा 90 अधिक हा 90 ते आले या ठिकाणी 180 अंश. त्यानंतर एमएन या ठिकाणी काय छेदिका आहे. एमएन ही छेदिका आहे. मग कोण या ठिकाणी आपण घेऊ कोण एम एन डी अधिक कोण एन एम बी 180 अंश अंतर कोण या ठिकाणी ते अंतर कोणाचे कसोटीनुसार आले. कोण ओ एम बी अधिक कोण ओ एन डी हे सुद्धा या ठिकाणी कसे आले 180 अंश आले. मागचे जे फक्त त्यांचे नाव या ठिकाणी भिन्न घेण्यात आले. मग एम ओ एन या ठिकाणी कसं येतं एम डॅश ओ डॅश यान या ठिकाणी येतं. मग ओ वर्तुळ केंद्र असून एम एन हा काय त्याचा या ठिकाणी व्यास आहे. मग एम एन हा व्यास आहे. मग एम एन बरोबर ओ एम अधिक ओ एन 4.5 अधिक 4.5 बरोबर 9 या ठिकाणी एम एन म्हणजे स्पर्शिका मधील अंतर या ठिकाणी किती आलं 9 सेमी. अंतर 9 सेमी आहे.